हेलो अस्सलाम वालेकुम नमस्कारम वेलकम बैक टू माय चैनल अब इन नाम वेरटटी आईटर के नमुक और मुटे अंज रूपये पूस्टिटे पैक नमुक टी टाइम कहोल ना स्पोजर केक इन बीटो ओवनो आवश्यक सीमप्लर मेतडिलूट नामिदा अब आर्क अब नोक अद्यम क्लीन बउल अल्प और मुट पोटे और मुट मूँ इनोट मुकाल कप पड़ पंचसार चेत या कपिल अलग अब नि कई इतने अलविटे कपिले ग्लसएड़ता मुकाल कप पंचसार पड़े ग्लसल अलग चेरत अब नाम अर कप पंचसार मिक्स पड़े पड़े मुकाल कप ऐसा मुट पंचसार नाइट मिक्सा अब नाईट मिक्सा इन नमोट और काल कप पा चेत अब काचड़ पा चेत नाईट मिक्सा पालंकूड़ चेरती ना मिक्सा इन नमोट काल कप सणफ्लवर ओइल चेत अब काल कप ओइल चेरती नमकूट ना मिक्सा इतना नाईट मिक्सा इन नमोट चेक ना मेन इंग्रीडियंस बूस्ट अब यानि अंज रूपये रू बूस्ट इतने पैक अब रूल चेक अब रु बूस्ट पैकोट चेरत इन नाईट मिक्सा पड़ी चेरत नाईट मिक्सा इन नमुक इंटे मेलोटे अरीप वे और कप मैदा चेरत इन मैदोटे नमुक अर टीसपू बेकिंग सोड चेरत अब बेकिंग सोड एल मेल वीटल नाम अपानु वांग अपकार अब चेरत मे बेकिंग पउडर वेण निर्बंध ഇപ്പോൾ ഞാൻ ബേക്കിംഗ് സോഡയും മൈദയും കൂടി നന്നായിട്ട് അരച്ചിട്ട് ഈ മിക്സിലേക്ക് ചേർത്തിട്ടുണ്ട് ഇനി നമുക്ക് ഇത് വീണ്ടും നന്നായിട്ട് ഒന്ന് മിക്സ് ആക്കി കൊടുക്കാം अब यादम कूड़ी नाईट मिक्सा इन नि कई वानिल एसेंस नमुकम चेरत अब इला विचार कुछ इत ऑप्शनल निर्बंध नाम मुट इे चेकू अब मुट टेस्ट अत्र मुंक निकल अब यानप वानिल एसेंस चेरतें वी नाईट मिक्सा अब नम्बर केकिन बैटरी इवे रेडी आईटे इन नमक बेक अब यानिवे बेकोल कुरान अब कुरम अड़ील ओइल पुरटी अब मेले और बटर पेपर वोड़ें इन बटर पेपर या मुंब पर मैदा तूवीएड़ता अब के बैटरी इंकोड़े इन नमक जस्ट टैपड़े वेवच्चे कुसल आवश्यक अब वेविक यानिपल पय अड़प आदमी वैचार ग्यास चील मिनट चूडा वैचार आड़प अ मोलोटा या कुर वोड़ा इन नमक लो फ्लैम इत मिनट वेवच इत इटो या कुर तुर नोकियां अब नमें के रेडी आई वन इन नमक कुछ टाइम तणुकानुटिवकम तुशम नमक पात्र इन नमें बैक बटर पेपर मेक अब इंटे बैक का डार्क कलर् के करी
അത് നമ്മുടെ ഈ ബൂസ്റ്റിൻ്റെ ആ ഒരു കളറാണ്. അപ്പോൾ നല്ല ടേസ്റ്റി ആയിട്ടുള്ള നല്ല സ്പോഞ്ചി ആയിട്ടുള്ള നമുക്ക് വൈകുന്നേരം ചായയുടെ കൂടെയൊക്കെ കഴിക്കാൻ പറ്റിയൊരു കേക്കാണ്. എല്ലാവരും ഉണ്ടാക്കി നോക്കുക. സിമ്പിളാണല്ലോ ഉണ്ടാക്കാൻ. നമ്മുടെ വീട്ടിൽ എപ്പോഴും ഉണ്ടാകുന്ന സാധനങ്ങളൊക്കെ മതി ഉണ്ടാക്കാൻ. അപ്പോൾ എല്ലാവരും ഉണ്ടാക്കി നോക്കുക. അഭിപ്രായം എന്തായാലും കമൻസ് ആയിട്ട് അറിയിക്കുക. ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ ഒന്ന് ലൈക്ക് ചെയ്യാൻ മറക്കരുത്. പിന്നെ നിങ്ങളുടെ ഫ്രണ്ട്സിനും ഫാമിലിക്കൊക്കെ ഒന്ന് ഷെയർ ചെയ്ത് കൊടുക്കുക. അപ്പോൾ ഓക്കെ, ഇതുപോലത്തെ നല്ല റെസിപ്പിയുമായി നമുക്ക് വീണ്ടും കാണാം.